ती फाडली गेली. ब्याण्णव साली झालेली गोष्ट आहे ती, 92 साली. त्यावेळेला त्याच्या अगोदर ते सगळे करसेवक जेव्हा मारले गेले, आणि आत्ता नरेंद्र मोदींचं सरकार असताना कोर्टामधनं राम मंदिर बांधायची परवानगी मिळाली, आणि आज त्यातला पहिली फेज ज्याला आपण म्हणतो पहिला भाग राम मंदिराचा आज उभा राहिला. तिकडे राम लल्ला तिथे उभे राहिले, प्रतिष्ठापना झाली. जसं काश्मीरचं झालं तसं राम मंदिराचं झालं. मी तुम्हाला निश्चित सांगतो की नरेंद्र मोदींचं सरकार आणि त्या काळातलं सुप्रीम कोर्ट यांच्यामुळे हे राम मंदिर उभं राहिलं, आणि त्या कारसेवकांच्या आत्म्यांना शांती मिळाली, नाही ते शक्य नव्हतं. ज्या गोष्टी योग्य आहेत त्या योग्य आहेत, ज्या गोष्टी अयोग्य आहेत त्या अयोग्य आहेत. मित्राचीही खरपट्टी काढायला आपण मागे पुढे पाहताना कामा नये, आणि दुश्मनाची देखील स्तुती करताना मागे पुढे पाहता कामा नये. आणि मग मी विचार केला या सगळ्या गोष्टींमध्ये या देशाचं काय झालंय, या देशामध्ये ज्याला आपण ज्याला उभी फूट हा जरा थोडासा विचित्र शब्द वाटतो, पण व्हर्टिकल स्प्लिट ज्याला म्हणतो आपण, उभी फूटच म्हणता येईल त्याला. एक तर तुम्ही मोदींच्या बाजूने असा किंवा एक तर मोदींच्या विरोधात असा. 2019 मी जे बोललोय ना, आजचे जे आहेत ना विरोधी पक्ष, यांची हिंमत नाही त्या गोष्टी बोलायची. कारण माझा हेतू स्पष्ट होता, माझा उद्देश पूर्णपणे पारदर्शक होता. हे आताच्या सरकार नाही आहे माझं. मला मुख्यमंत्रीपद हवं होतं, मला मुख्यमंत्रीपद दिलं नाही, मला ही गोष्ट हवी होती, मला ती गोष्ट दिली नाही, म्हणून मी विरोधात. हे नव्हतं तसं. मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोधात केला. यांच्यासारखं नाही माझं की बदल्यात काहीतरी हवं होतं म्हणून मी विरोध केला. मी नाही विरोध केला त्याच्यासाठी. आणि जर समजा काल उद्धव ठाकरे इकडे येऊन गेले ना, हे तुमचं ज्याला ते 2.5 वर्षाचं जे काही झंगाड होतं ना, 2.5 वर्ष मला द्या, 2.5 वर्ष तुम्हाला घ्या, समजा असं पकडूया की त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने मान्य केले असते तुमची 2.5 वर्ष, आज बोलला असतात का? हे जे आज तुम्ही जे बोलतात हे बोलला असतात का? नसता बोललात. कारण सत्तेचा बोळा कोंबला असतो तोंडात, मग आता काय बोलणार? ती गोष्ट हिरावून घेतली म्हणून आगळली लागली खाली. नाही तर कशाला बोलतायत? काल इकडे येऊन त्यांनी सांगितलं की म्हणे काय कोकणामधले उद्योगधंदे हे गुजरातला जात आहेत. वा रे वा. 2014 ते 2019 त्यांच्याबरोबर सत्तेत बसला होतात तुम्ही. 2019 ते आता किती 2022 ते काय जे असेल ते काय 23 तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात. म्हणजे या महाराष्ट्रामधल्या गेल्या 10 वर्षातली 7.5 वर्ष उद्धव ठाकरे सत्तेमध्ये होते. का गेले उद्योगधंदे बाहेर? का नाही विरोध केला तुम्ही? उद्योगधंदा आला की यांचा खासदार विरोध करणार, आमदार पाठिंबा देणार. आपण का विरोध करतो ते तरी माहिती आहे का? माहित नाही. जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प कोकणाचा नाश होईल. तिथे जर समजा स्फोट झाला तर काय होईल हे चालन तुमच्या समोर? मी बरोबर बोलतोय? बरोबर ना? त्याचा स्फोट झाला तर काय होईल? मी एक यादी वाचून दाखवतो.
मी जगातलं बोलतच नाही, मी फक्त भारतातलं बोलतोय. आत्ता भारतामध्ये अणुऊर्जा प्रकल्प कुठे कुठे आहेत? काक्रापार पॉवर स्टेशन गुजरात, स्थापना 1993. मद्रास ऑटोमिक पॉवर स्टेशन तामिळनाडू, स्थापना 1984. नारोरा ऑटोमिक पॉवर स्टेशन उत्तर प्रदेश, स्थापना 1991. काजगा ऑटोमिक पॉवर स्टेशन कर्नाटक, स्थापना 2000. राजस्थान ऑटोमिक पॉवर स्टेशन 1980. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्र 1969. कुंदकुलम अणुऊर्जा प्रकल्प तामिळनाडू 2013. एवढे अणुऊर्जा प्रकल्प आत्ता भारतामध्ये आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा की उद्या जर स्फोट झाला तर किती माणसं कोकणामध्ये मरतील यांची चिंता वाढणाऱ्यांना हे माहीत नाही का की भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर हे मुंबईत आहे. न्यूक्लियर रिएक्टर स्फोट झाला तर कसला स्फोट होतो? न्यूक्लियर रिएक्टरचा स्फोट होतो. न्यूक्लियर रिएक्टर मुंबईत आहे. तिथे कधी मला आठवत नाही की बाबा ऑटोमिक रिसर्च सेंटर दूर लोटा, इथून काढून टाका, असं कधी बोललेलं मला आठवत नाही. पण कोकणामध्ये प्रकल्प येऊ द्यायचा नाही. मग पुढचा कुठचा आता आला तो विरोध झाला तो नाणार. नाणार यांचा खासदार जाणार नाणारला विरोध करणार. आणि मग लोकांना भडकवणार, बागायती शेती जाते बीते वगैरे वगैरे. माझं असं म्हणणे हे सगळं नंतर. नाणारमध्ये जेवढी जमीन आज अक्वायर केलेली आहे, लोकांच्या जमिनी घेतलेल्या आहेत, कोणी घेतल्या तो जमिनी, कसा निकामा झाला आणि नाणार तिकडे होणार, तिथे जमीन आली कुठून? बरं आली तर आली, इथेच फिरत असलेल्या अनेक दलालांनी जमीन लोकांकडनं कमी पैशामध्ये विकत घेतली. मग यांनी नाणारला विरोध केला, मग काय? मग मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी सांगितलं काय, बारसू प्रकल्पाचं नवीन नाव ठेवायचं असेल तर बारसू करावं लागतं. आता म्हणे बारसूला हलवा. मग बारसूला म्हणे तिकडे 5000 एकर जमीन तिकडे सापडली. आता बारसू 5000 एकर जमीन सापडली कशी? म्हणजे कोणीतरी घेऊन ठेवली होती. बाबानो मी तुम्हाला जे सांगतोय ना हे फक्त वरवर पकडू नका, याच्यामध्ये हे सगळे जमिनीचे व्यवहार आहेत. यांच्याच लोकांनी घेऊन ठेवलेल्या सगळ्या जमिनी हे प्रकल्प